राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरुवात होते. विधानसभेचं कामकाज 11 वाजता तर परिषदेचं कामकाज 12 वाजता सुरू होईल. शेतकरी कर्जमाफी, वाढत्या कर्जामुळे कोलमडलेलं आर्थिक व्यवस्थापन, यामुळे युती सरकारला याही अधिवेशनात पुरवण्या मागण्या मांडाव्या लागणार आहेत. या मागण्या आता किती हजार कोटींच्या असतील हे बघणं महत्वाचं असेल. अधिवेशनातील दिवसभराच्या कामकाजात पुरवणी मागण्यांव्यतिरिक्त काही विधेयकं चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत. त्यानंतर दोन्ही सभागृहात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल आणि लगेच दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात येईल. असं असलं तरी दोन्ही सभागृहात विविध संसदीय आयुध वापरत विरोधी पक्ष कोणते मुद्दे उपस्थित करत सत्ताधारी भाजप सेनेला कोंडीत पकडतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जास्तीत जास्त चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तब्बल 18 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बोंडअळीची मदत जमा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या अधिवेशनात 27 विधेयकं मांडली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. खरीपाच्या हंगामासाठी आज केंद्र सरकार हमी भावाचा निर्णय घेणार असून उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव निश्चित करण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामातील सर्वात प्रमुख पीक असणाऱ्या भात पिकाला गेल्या वर्षीच्या तुलनेत हमी भावात 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. नागपुरात आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. नाणार प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेत घमासान सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर शिवसेनेचा आवाज जाहीरपणे दाबला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना मंत्र्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही. नाणारवरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता याबाबत शिवसेनेची भूमिका समजून घेतली असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्याच बाजूला बसलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि इतर मंत्र्यांना शिवसेनेची नाणारबाबत काय भूमिका आहे हे विचारलं असता त्यामध्ये हस्तक्षेप करत त्यांची भूमिका ते नंतर स्पष्ट करतील ही माझी पत्रकार परिषद आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना बोलू दिलं नाही. ही माझी पत्रकार परिषद आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांचा आवाज चढावता. सिडको भूखंड गैरव्यवहार प्रकरणी सरकार सर्व प्रकारच्या चौकशीला तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आघाडी सरकारच्या काळात या बिल्डर भतीजाचे चाचा कोण होते हे देखील अधिवेशनात उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे सिडको भूखंडांचं प्रकरण नागपूर अधिवेशनात गाजणार असं दिसतंय. प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्यामुळे यात सरकारचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकार फिटनेस चॅलेंज स्वीकारतं मात्र लोकांच्या प्रश्नांच्या चॅलेंजवर सरकार उताणं पडतं. सरकारनं राजधानी मुंबईत बिल्डरांना आंदण दिली असून सिडकोच्या जमीन प्रकरणात संशयाची सुई मुख्यमंत्र्यांकडे वळती असं भडीमार विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चढवलंय. तर मुख्यमंत्र्यांचं नागपूर गुन्ह्यांची राजधानी बनलंय. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री साधं आपलं शहर सुरक्षित ठेवू शकलेले नाहीत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून सरकारवर हल्ला केला. फिसकटलेले चॅलेंज, शेतकरी कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर व्यंगचित्रांचं बॅनर तयार करून विरोधकांनी सरकारला चिमटे काढले. काँग्रेसकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर झाले. डॉ वजाहत मिर्झा आणि शरद रणपिसे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली. रणपिसे सध्या विधान परिषदेचे आमदार असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. तर मिर्झा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. सेनेनेही विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. ॲडव्होकेट अनिल परब आणि मनीषा कायंदे यांची नावं निश्चित असून त्यांची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर 11 जागांसाठी 16 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार सहज निवडून येतात. मात्र भाजपकडून 6 जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे. या 6 जागांसाठी भाजपकडून विद्यमान आमदार भाई गिरकर, दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके किंवा संदीप जोशी, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नरेंद्र पाटील आणि महादेव जानकर यांना आमदारकीचं तिकीट मिळणार आहे. मुख्यमंत्री तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव महापालिकेत भाजप सेना युतीबाबत हिरवा कंदील दिला असल्याची माहिती जलसंपदा मंत्र्यांनी दिली. मात्र महापालिकेच्या 75 जागांपैकी कुणी किती जागा लढवायच्या याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार आहे. जळगाव पालिकेतील युतीचा 1-2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल असं गिरीश महाजन यांना विश्वास वाटतोय. दरम्यान जळगाव महापालिका निवडणुकीतल्या उमेदवारीसाठी जळगाव भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांची अक्षरशः जत्रा भरली होती. 75 जागांसाठीच्या 19 प्रभागांमधून सुमारे 250 इच्छुकांचा अर्ज भाजपला मिळाले. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता वाढू लागली. अशातच प्रचारासाठी मुलं भाड्यानं मिळतील असा भर चौकात लावण्यात आलेल्या फलकामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक प्रचारासाठी 1,000 रुपये हजेरीनं मुलं भाड्यानं मिळतील. खालील नंबरवर संपर्क साधा आणि आत्ताच सावकार व्हा अशा आशयाचा हा फलक आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. सांगली शहरातील हरिपूर रोडवरच्या चौकात हा फलक लावण्यात आलाय.
चंद्रपूर जिल्ह्यामधल्या चिमूर मतदारसंघातले भाजपचे आमदार बंटी भांगडे यांनी आपल्या जीवाला वाळू माफियांकडून धोका असल्याची तक्रार चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातले भाजपचे वजनदार नेते धनराज मुंगले यांचं नाव या प्रकरणात आमदार भांगडे यांनी घेतलंय. चिमूर भीसी भागात होणाऱ्या वाळू तस्करीत धनराज मुंगले हेच खरे सूत्रधार असल्याचा आरोप भांगडे यांनी केलाय. सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीची जणधुमाळी आता वाढू लागली. अशातच प्रचारासाठी मुलं भाड्यानं मिळतील या भर चौकात लावण्यात आलेल्या फलकानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्राचं लोकवैभव असलेल्या वारी सोहळ्याला काही दिवस राहिलेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होते. वारी सोहळ्याचा प्रत्येक क्षण तुम्ही झी 24 तास बरोबर पाहू शकणार आहात. आज तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार आहेत. यासाठी महाराजांच्या पालखी रथाची सजावट करण्यात आली. यंदा पाऊस चांगला झाल्यानं 4 लाखहून अधिक भाविक सोहळ्यात सहभागी होतील असा विश्वास देवस्थानला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी पूर्ण तयारी केली. मंदिर परिसरात तब्बल 86 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. सावळ्या विठ्ठलाचं गारुडच असं आहे की सर्वजण त्याच्या भक्तीत लीन होतात. म्हणूनच की काय भाऊजी आदेश बांदेकर यांनीही यांनाही हा मोह आवरला नाही. म्हणूनच वारी संघे होम मिनिस्टरसाठी आदेश बांदेकर आळंदीत दाखल झाले. प्रसूती रजेनंतर आता मुलांच्या पालनपोषणासाठी ही महिला सरकारी कर्मचाऱ्यांना 180 दिवसांच्या पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतलाय. तसंच बायकोचं निधन झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी 180 दिवसांची पगारी रजा मिळणार आहे. 180 दिवसांच्या पगारी रजेच्या निर्णयामुळे 10वी किंवा 12वीच्या परीक्षा काळात मुलांसाठी 180 दिवसांची रजा आता महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना घेता येईल. राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असेल. पुढील काही दिवसात या निर्णयाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुंबईत मंगळवारी सकाळी 7:30 वाजता रोड ओव्हर ब्रिजचा काही भाग अंधारीत कोसळला आणि संपूर्ण पश्चिम रेल्वे ठप्प झाली. या घटनेत 5 जण जखमी झालेत. नेमकी त्यावेळी पुलाखाली गाडी नव्हती त्यामुळे मोठा अपघात टळलाय. पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर आली. अंधेरी रेल्वे रुळावर गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातानंतर मंगळवारी वांद्रे ते अंधेरी दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. आता ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत झाली. जलद पाठोपाठ चर्चगेट अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. पूल का पडला असावा याचं स्केच भारतीय रेल्वेचे निवृत्त मुख्य अभियंता शशिकांत लिमये यांनी काढलंय. यामध्ये पुलावर होणारा अतिरिक्त भार जो पूल बांधताना अभिप्रेत नसतो त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. हे आगामी काळात टाळता येण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज देखील त्यांनी व्यक्त केली आहे. अंधेरी पूल अपघातात एका मराठमोळ्या मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. चर्चगेटसाठी निघालेली गाडी 7:28 अंधेरीतून बाहेर पडली पण समोर कोसळत असलेला पूल पाहिल्यावर मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी ब्रेक दाबून गाडी थांबवली आणि प्रवाशांचे प्राण वाचवले. दुरुस्तीच्या कामासाठी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुढील काही दिवस बंद राहणार आहे त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय. वाहन चालकांनी जोगेश्वर येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल सांताक्रूज येथील मलन सबवे उड्डाणपूल मालाड गोरेगावसाठी मृणालताई गोरे उड्डाणपूल विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे उड्डाणपूल आणि अंधेरी खार मिलन सबवे या पर्यायी मार्गांचा वापर करावा अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. पूल रेल्वेचा असल्याचा महापालिकेचा दावा पश्चिम रेल्वेनं फेटाळून लावलाय. अंधेरीचा कोसळलेला पूल हा रोड ओव्हर ब्रिज आहे. रोड ओव्हर ब्रिज हा महानगरपालिकेच्या अखत्यारीतच येतो. तरीही या सगळ्याची रेल्वेचे सेफ्टी आयुक्त चौकशी करतील त्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येतील असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलंय. रेल्वे परिसरात जेवढे ब्रिज बांधले जातात ते सर्व रेल्वे बांधते. त्यासाठी लागणारे पैसे तसंच या पुलांच्या देखभालीसाठी लागणारे पैसेही रेल्वेच्या मागणीनुसार बीएमसी देत असल्याचा खुलासा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी केला. अंधेरीचा कोसळलेला गोखले ब्रिज 1970 दरम्यान बांधला गेला. या ब्रिजसाठी 2010-11 23 लाख रुपये देखभालीसाठी दिले गेल्याचे पुरावेच बीएमसीनं सादर केले. मुंबईत पूल कोसळल्याप्रकरणी जबाबदारी खासदार किरीट सोमय्या यांनी घेतली. यासंदर्भात संसदेच्या अधिवेशनात चर्चा घडवून आणणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्या प्राधिकरणाच्या अखत्यारीत पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात पियुष गोयल यांच्याशी चर्चा केल्याचा दावाही सोमय्या यांनी केलाय. मुंबईतल्या अंधेरीच्या पूल दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेची जाग आली आहे. मुंबईतल्या रेल्वे मार्गावरील 445 पुलांचं सुरक्षा परीक्षण करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर केली. पुढच्या 6 महिन्यात आयआयटीतील तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली रेल्वे आणि महापालिका मिळून हे सेफ्टी ऑडिट करणार आहे.
अंधेरी पादचारी पुल दुर्घटनेची 15 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा आयुक्तांना देण्यात आले. पुलाचं ऑडिट अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे तब्बल 2.5 वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी 2016च्या दुसऱ्या आठवड्यात धोकादायक असलेले पूल पाडण्याची घोषणा केली होती. हे सर्व पूल रेल्वे मार्गावर आहेत. यातले 9 पूल पूर्णपणे पाडून नव्यानं बांधले जाणार होते, मात्र अजूनही त्याबाबत अंमलबजावणी झालेली नाही. एल्फिन्स्टनला रेल्वेनं बांधलेल्या पादचारी पुलाचं काम पूर्ण झालंय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे, मात्र अंधेरी अपघातामुळे काल उद्घाटन झालं नाही. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांकडून रेल्वेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबई प्रवासी संघटनेचे सरचिटणीस कैलास वर्मा यांनी अंधेरी पूल दुर्घटनेबाबत रेल्वेला जबाबदार धरलंय. अंधेरीच्या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ऐन अधिवेशनाच्या आदल्या दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाले, मात्र अशा दुर्घटनेवर राजकारण करणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडेंनी दिली. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अंधेरी पूल दुर्घटनेवर ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. मुंबईकडून फक्त घेतलं जातं, जेवढी लोकसंख्या आहे त्या मानानं मुंबईसाठी दिले जाणारे पैसे नेहमीच कमी असतात, ही खंत आहे असं रेणुका शहाणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. मुंबई विद्यापीठानं परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलाय. मंगळवारी विद्यापीठातर्फे 6 परीक्षा होणार होत्या, मात्र मुंबईत दिवसभर सुरू असलेला पाऊस आणि अंधेरीतील रेल्वे पादचारी पुलाची दुर्घटना यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबईतील विविध विभागातून विद्यापीठाच्या परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी दुर्घटनेमुळे वेळेवर पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल असं सांगण्यात आलंय. अंधेरीच्या पुलाचा काही भाग ट्रॅकवर कोसळल्यावर आता मुंबईत अशा धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर पावसाळ्यात ठाण्याजवळच्या पारसिक बोगद्याची देखील दयनीय अवस्था झाल्याची आठवण येते. पारसिक टेकडीवर सातत्यानं झोपड्या वाढतायत, सातत्यानं त्यासाठी डोंगरावर खोदकाम केलं जातं. बोगद्याच्या भोवताली साचलेला कचरा, त्यात जमणारं पावसाचं पाणी यामुळे बोगदा कमकुवत झालाय. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या बोगद्याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येते. विरार रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 4 वीज पुरवठा करणाऱ्या एका केबलला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यावेळी डहाणूला जाणारी एक्स्ट्रा रेल्वे फलाटावर उभी होती. अचानक आगीने भडका घेतल्यानं उभ्या असलेल्या रेल्वेतील प्रवाशांना याच्या झळाही सहन कराव्या लागल्या. या घटनेमुळे स्टेशन परिसरात एकच धावपळ उडाली होती, पण तात्काळ लाईटचे स्विच बंद करून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मुंबईतल्या वांद्रे इथे एका दुमजली बेस्ट बसला अपघात झाला. दुमजली बसचं छत रेलिंगला धडकल्यामुळे अपघात झाला. ही डबल डेकर बस पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकुल्यातल्या रिलायन्स एनर्जीच्या जवळ असलेल्या गर्डरला धडकली. या रूटवर बसचा चालक मिलिंद मसूरकर प्रथमच चालला होता. वरच्या बाजूच्या 4 सीट्स या अपघातात मोडल्या आहेत. या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. बेस्ट प्रशासन या अपघाताची चौकशी करत आहे. ठाण्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला एक भिंत कोसळून 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. प्रकाश वाफे असं या तरुणाचं नाव असून अपघातात त्याची पत्नी आणि मुलगा जखमी झालेत. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री 11:00 सुमाराला सातारा रस्त्यावर सिटी फ्लाईट जवळील हॉटेल मैफलमध्ये आग लागली. त्याच हॉटेलचे 4 कर्मचारी त्यात भाजलेत. आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाचा एक कर्मचाऱ्यालाही आगीच्या झळा लागल्यानं त्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंकरला पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आलं. कलम 311 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. कुरुंकरवर अश्विनी बिद्रेच्या खुनाचा आरोप आहे. अभय कुरुंकर ठाणे ग्रामीण पोलीस खात्यात निरीक्षक म्हणून कार्यरत होता. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद सिंचन विभागातील अभियंत्याला 8,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. हरी गोनाडे असं या आरोपीचं नाव असून मागेल त्याला सिंचन विहीर या योजनेतील थकीत बिल पास करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे 8,000 रकमेची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. अनधिकृत बांधकामांना रोखणं कल्याण डोंबिवली महापालिकेला कधी जमलं नाही. आता खुद्द कल्याण डोंबिवली महापालिकेची इमारतच अनधिकृत असल्याचं समोर आलंय. कल्याणच्या शिवाजी चौकात असलेलं कल्याण डोंबिवली महापालिकेचं मुख्यालय, त्याला लागून असलेलं अत्रे रंगमंदिर आणि झुंजाराव व्यापारी संकुल या तीनही इमारती खेळाचं मैदान आणि स्टेडियमच्या आरक्षणावर बांधण्यात आलेत. यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि विवेक कानडे यांनी या अहवालाची प्रत उघड केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचा मुहूर्त अखेर सापडला. ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महामार्गावरील मोठमोठे खड्डे डांबरानं भरायला सुरुवात झाली. या कामाची निविदा 2016 निघाली होती. प्रत्यक्षात मात्र कामाला 2017 उजाडलं. डिसेंबर 2018 काम पूर्ण होणार होतं, मात्र सध्या कामाची परिस्थिती पाहता काम पूर्ण होण्यास पुढील 2 वर्ष लागतील असं दिसतंय. मेट्रो 3 काम तर रात्रंदिवस केलं जाते, मात्र या सततच्या कामामुळे परिसरात घरांना तडे गेलेत. रात्रीची झोप मिळणंही मुश्किल झालंय असा आरोप स्थानिकांनी केला. अनेक ठिकाणी रस्ते खोदलेत त्यामुळे वाहतूक कोंडी होते. 1.5 वर्ष झालं तरी काम संपलेलं नाही. मेट्रो होईल तेव्हा होईल, पण रात्रीचं काम थांबवण्याची मागणी स्थानिक रहिवासी करतायत.
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. रस्त्यावर खड्डे आहेत, खड्ड्यात रस्ता असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडलाय. या खड्ड्यातून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. गाड्यांची अवस्था बिकट होती तर काहींना या खड्ड्यामुळे मणक्याचे आजार उद्भवत आहेत. मुंबईनंतर आता नाशिकमध्येही पावसाळी गटारांचा मुद्दा रंगायला लागलाय. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच काही भागात पाणी तुंबलं, त्यामुळे उरलेल्या पावसाळ्यात काय होणार याची चुणूक नाशिककरांना दिसली. पावसाळी गटार योजनेवरून महासभेत विरोधक लक्षवेधी मांडणार आहेत, तसंच या योजनेत गैरव्यवहारही झाल्याचा आरोप केला जातोय. दररोज जवळपास 30 पुणेकरांचा भटके कुत्र्याचा आवाज घेतात. पुणे महापालिकेने दिलेल्या आकडेवरून ही माहिती पुढे आली आहे. भटके कुत्रे पकडून त्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्यात येत आहे. मागील 3 महिन्यात 2500 कुत्र्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कोकणात आज हजारो कलावंत दशावतारी आपले कलेवर आपली उपजीविका भागवत आहेत, मात्र भाकरीसाठी या राजाला लाचार व्हावं लागते हे नक्कीच खेदजनक आहे. लोकांचं मनोरंजन करताना हा दशावतारी कलावंत कधी राजा होतो तर कधी खलनायक. आता काळ बदलला, या राजाला आता समुद्रापार जायची संधी मिळू लागली. मात्र जेव्हा अंगरखा अंगातून उतरतो तेव्हा मात्र या कलावंत अगदी सर्वसामान्य होतो. कुटुंब कसं चालवायचा हा प्रश्न राजाला पडतो. जोडधंदा करावा म्हणून जेव्हा तो बँकेत कर्ज मागायला जातो तेव्हाच याच राजाला दशावतार म्हणजे काय असा प्रश्न केला जातो, हे खेदजनक आहे. रानभाज्यांची ओळख व्हावी म्हणून कुडाळमध्ये रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रानभाज्यांच्या चक्क 1-2 नव्हे तर 134 पाककृती प्रकार आहेत. रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळलेल्या मंडळींना रानभाज्यांची एक पर्वणीच होती. जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यावर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग राज्याच्या दौऱ्यावर जात आहेत. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्वाचा आहे. 2 दिवसांच्या या दौऱ्यात राजनाथ सिंग विविध सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतील. दिल्लीतील 11 जणांच्या गूढ मृत्यूबाबत आणखी एक बाब समोर आली आहे. ज्या रात्री या 11 जणांचा मृत्यू झाला त्यांना शेवटचा पाहणारा डिलिव्हरी बॉय समोर आलाय. त्यांना त्यांच्या घरी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमाराला 20 रोटी नेऊन दिल्या. त्यावेळी एका मुलीनं त्या घेतल्या आणि आपल्या वडिलांना पैसे द्यायला सांगून ती निघून गेली. त्यावेळी घरामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं असं या मुलानं सांगितलंय. मानसरोवर यात्रेला गेलेले सुमारे 1500 पर्यटक खराब हवामानामुळे अडकून पडले. सुमारे 150 पर्यटकांना सुखरूप नेपाळमध्ये परत आणण्यात आले. केरळच्या लीला नारायण आणि आंध्र प्रदेशातल्या सत्यालक्ष्मी यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह नेपाळमध्ये आणण्यात आले. मानसरोवर यात्रेला गेल्या 1500 पर्यटकांपैकी 525 जण सिमीकुटा इथे, 550 हिस्ला इथे तर आणखी 500 यात्रेकरू तिबेटमध्ये अडकून पडलेत. या पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालय चीन आणि नेपाळमधल्या प्रशासनाच्या सातत्यानं संपर्कात असून सर्व यात्रेकरूंना मायदेशात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल टाकत आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकारनं मंगळवारपासून बंदी लागू केली आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचं पुनर्वापर करता येत नाही, त्यामुळे असं प्लास्टिक साठून राहतं आणि त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं. लिव्हिनमध्ये महिलांवर अन्याय होऊ नये या हेतूनं सर्वोच्च न्यायालयानं काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. अनेक वर्ष सहमतीनं झालेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचा दर्जा देण्याविषयी सरकारचं मत काय आहे असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय. लग्नाचं आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले आणि नंतर फसवल्यास अशा संबंधांबाबतही सरकारची भूमिका न्यायालयानं विचारली आहे. 9 दिवसांपासून गुहेत अडकलेला थायलंडचा फुटबॉल संघ सुरक्षित असून त्यांच्या शोधमोहिमेला यश आलंय. मुसळधार पावसामुळे उत्तर थायलंडच्या गुहेत 12 खेळाडू आणि 1 प्रशिक्षक गेले 9 दिवस मृत्यूशी झुंज देत होते. त्यांची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी ठरली. हे सर्व खेळाडू 11 ते 16 वर्ष वयोगटातले आहेत. थायलंडमधील थाम लुआंग नँग ही जमिनीखाली अनेक किलोमीटरचं जाळं असणारी गुहा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. या गुहेत जाण्यासाठी पाण्याचा लहानसा प्रवाह ओलांडावा लागतो. फुटबॉल संघ फिरण्यासाठी या गुहेत गेल्यानंतर मुसळधार पाऊस आल्यानं हा संघ आताच अडकून पडला होता. अखेर त्यांचा शोध लागला असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चीनच्या सिचुआन भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होतंय, डोंगरही कोसळत आहेत. एका प्रवाशानं भूस्खलनाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. मुसळधार पावसामुळे डोंगर खचला असल्याचं आपल्याला दिसतंय. चीनच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी रस्तेही वाहून गेलेत. उत्तर पूर्व चीनच्या जिंगतिओंग जिया शहरात पुरासोबत चक्क रस्ताच वाहून गेलाय, त्यामुळे या रस्त्यानं येणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल झालेत. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका जोडप्याला वाचवण्यात आलंय. चीनच्या जिंगजियांग भागात ही घटना घडली आहे. ट्रॅक्टरवरून ही जोडपं नदी पार करत असताना अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आला आणि ते वाहून जाणार इतक्यात तरी अडकून राहिले. रेस्क्यू करत या दोघांची सुटका करण्यात आली. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातल्या जंगलाला भीषण आग लागली. ही आग जलदगतीने इतरत्र पसरती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. विमानातूनही पाण्याचा शिडकाव करण्यात येत असून 1200 अग्निशमन कर्मचारी आग विझवण्याच्या प्रयत्नात आहेत.
ब्रिटनमधल्या मँचेस्टरमध्ये लागलेली आग अद्याप विझलेली नाही. मैदानात ही आग लागल्यामुळे गवत पेट घेतच आहे. अनेक दिवसांपासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंग्लंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी सामना भारतानं आपल्या खिशात घातला. इंग्लंडनं भारतासमोर 20 षटकात 8 गडी गमावून 159 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं केवळ 2 गडी गमावून 19व्या षटकात हे लक्ष पूर्ण केलं. या सामन्यात कुलदीप आणि के एल राहुलनं चांगली कामगिरी केली. के एल राहुलनं तुफान फलंदाजी करत 54 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. के एल राहुलनं आपलं टी ट्वेंटीतलं दुसरं शतक पूर्ण केलं तर कुलदीप यादवनं गोलंदाजीत कमाल करत 24 धावा देत 5 गडी बाद केले. उमेश यादवनं 2 आणि हार्दिक पंड्यानं 1 गडी बाद केला. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 आघाडी घेतली. आता उरलेले 2 सामने जिंकून भारत ही मालिका आपल्या खिशात टाकते का हे पाहणं महत्वाचं असेल. फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत कोलंबिया आणि इंग्लंडमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात इंग्लंडनं बाजी मारली. पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडनं कोलंबियावरच्या 3 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली तर कोलंबियाचा प्रवास इथेच संपलाय. तर विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीनं इंग्लंडनं 1 पाऊल पुढे टाकलं. त्या उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडची स्वीडनशी लढत होणार आहे. स्वीडननं फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. स्वीडननं बाद फेरीत स्वित्झर्लंडचा 1-0 पराभव केला. एमिल फोर्सबर्गनं 66व्या मिनिटाला गोल्डन गोल झळकावत आपल्या संघाचा विजय सुकर केला. तर स्वित्झर्लंडचं विश्वचषकातील आव्हान बाद फेरीतच संपुष्टात आलं. स्वीडनच्या संघात स्टार फुटबॉलपटू इल्टान इब्राहिमोविच यांनाही नसतानाही या संघानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली. तर 2002 2006 2010 आणि 2014 स्वीडनच्या संघाला विश्वचषकात केवळ 1च सामना जिंकण्यात यश आलं होतं. दुसऱ्या मानांकित स्पेनच्या राफायल नदालनं विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानं इस्रायलच्या डुडी सेडावर मात केली. नदालनं आपली लढत 6-3, 6-3, 6-2 जिंकली. स्पेनच्याच गॅब्रिएला मुगुझानं विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली. तिनं ब्रिटनच्या बिगर मानांकित ब्रुआडीचा पराभव केला. 6-2, 7-5 मुगुझानं ब्रुआडीचा धुवा उडवला. एंजेली कर्बरनंही आपला पहिला वहिला सामन्यात विजय मिळवलाय. तिनं 7-5, 6-3 रशियाच्या वेरा झोवान रेवावर मात करत दुसऱ्या फेरीचा आपला प्रवेश निश्चित केलाय. क्रीडमध्ये सगळ्यात चर्चेत असलेली जोडी दीपिका आणि रणवीर नोव्हेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. या जोडप्यानं आपल्या लग्नाचं प्लॅनिंग सुरू केलंय. रणवीर आणि दीपिकानं आपल्या टीमला नोव्हेंबरमध्ये सुट्टी न घेण्याची विनंती केली आहे. या महिन्यात दीपिकानं कोणत्याही ब्रँडच्या जाहिरातीसाठी वेळ न देण्याचं ठरवलंय. तर रणवीर देखील नोव्हेंबर आधीच सिम्बाचं चित्रकरण पूर्ण करणार आहे. 19 वर्षानंतर सलमान आणि ऐश्वर्या राय पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्याची शक्यता आहे. सलमानच्या 10 कदम या शोमध्ये सलमान आणि ऐशची भेट होण्याची शक्यता आहे. फने खान या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर 10 कदमच्या सेटवर हजेरी लावणार आहे. अनिल बरोबर ऐश्वर्याही या शोमध्ये आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार असल्याचं बोललं जात आहे. जर ऐश 10 कदममध्ये सहभागी झाली तर ही दोघांच्याही फॅन्ससाठी पर्वणी असेल. सलमान खानशी जर कुणाला लग्न करायचं असेल तर सगळ्यात आधी सलमानचा भाचा आहिलचं ऐकावं लागेल. आहिललाही जी मुलगी आवडेल तीच मिसेस खान बनेल असं दिसतंय. त्यामुळेच तर युलिया, जॅकलिन, कतरिना, डेझी, शहा यांच्यामध्ये आहिलला खुश ठेवण्यासाठी रस्सेखेच सुरू आहे. सुशांत सिंग राजपूतनं थेट चंद्रावर जागा खरेदी केली आहे म्हणे सेलिब्रिटींना कशाचा मोह पडेल याचा काही नेम नाही. सुशांत सध्या चंदा मामा दूर के हा सिनेमा करतोय. गेल्या अनेक दिवसांपासून सुशांतच्या मनात चंद्रावर जागा घेण्याचं वेड होतं. अखेर हे स्वप्न साकार झाल्याचं सुशांत म्हणतोय. रणबीर कपूरचं संजू या सिनेमातील कामाचं सगळीकडे कौतुक होतं. त्याचे वडील ऋषी कपूर यांनीही रणबीरचं कौतुक केलं असून रणबीर चुकांमधून खूप काही शिकला असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच रणबीरला यश तर मिळालं आहेच पण त्यानं लग्नाचाही विचार करावा असा सल्ला ऋषी कपूर यांनी आपल्या मुलाला दिलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.